हा जाहीर झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे. मला 77,426 मते पडली आणि यामध्ये कोल्हापूरच्या शहरांच्या नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स दिला, त्याचमुळे एवढी 77,426 मतदान पडलेलं आहे. निवडणुकीत एक उमेदवार जिंकतो आणि एक पराजय होतो, पण आज महाविकास आघाडी म्हणून त्यांनी जी निवडणूक लढवली त्यामुळे ते तीन पक्ष एकत्र होते आणि भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र उमेदवार म्हणून आज इथं निवडणूक लढवली. गेले 25 वर्ष आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती आणि शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर भारतीय जनता पार्टी कायमच त्यांच्या पाठीमागं होती. आज प्रथमतः भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली व कोल्हापूर महानगर कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये 77,426 मतदान मिळवलं. ही एक चांगली गोष्ट आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर लक्षात आलेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर महानगरपालिकेची आता निवडणूक जवळ आली आहे, त्यामध्ये आम्हाला ह्याचं चांगल्या पद्धतीने त्याचा आम्हाला उपयोग होईल. असं काय नाही, मी मगाशी म्हटलं ना, महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष एकत्र होते त्यामुळे तिने एक कॅबिनेट मंत्री कोल्हापूरमध्ये आहेत त्यांचे, एक गृहराज्यमंत्री आहेत, त्याचा वापर त्यांनी केलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेले 10 वर्ष त्यांनी सत्ता आहे आणि भविष्य काळामध्ये येणारी कोल्हापूर महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही तुम्हाला निवडणुकीला उभारल्यानंतर आम्ही मदत करू, तुम्हाला तिकीट देऊ, त्यांना त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांना चांगलं त्यांच्याकडून काम करून घेतलं चांगलं. तुमच्या होल पीचवर जितके मताधिक्य तुम्हाला मिळाला पाहिजे तितकं मिळालं नाही, त्याची कारण काय? आता आम्ही त्याच्यावर अभ्यास चालू केला आहे. जर अखंड कोल्हापूरमधनं आता आमच्या प्रत्येक बूथवरनं आम्हाला जी माहिती यायला लागली आहे, तर आमच्या कवळानाक्यापासून खाली जवळजवळ 800 ते 900 आमच्या इथली मतदानच गायब झालेलं आहे. आता हे सांगणं मी चुकीचं आहे, कारण हे काही माझ्या निवडणुकीच्या पराभवाचं कारण नाही, पण कोल्हापूर शहरामधने अशी 5 ते 7 हजार नावं मतदार यादीतून गायबच झालेले आहेत. मी म्हणतो शिफ्टिंग झालं इथंपर्यंत मान्य आहे, ही नावं गायब झाली आहेत आणि त्याचा अभ्यास आम्ही करून त्याच्यावर काय करता येईल याचा आमची अभ्यास सरळ चालू आहे सध्या. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.